पूर्वा इलेक्ट्रॉनिक्स एंड इलेक्ट्रिकल सेल्स एंड रिपेयरिंग पॉइंट प्रोप्राइटर वैभव बलिराम पवार 80 87 12 99 92 तसेच 94 23 91 17 92 तसेच साई दर्शन फर्निचर एंड इलेक्ट्रॉनिक्स आमच्याकडे कपाट पलंग शोकेस सोफा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। प्रोप्राइटर पोपट बलिराम पवार 80 87 12 99 62 तसेच 94 23 91 17 92 पत्ता सयाजीनगर HDFC बँकच्या बाजूला मेन रोड उमराणा तालुका देवळा जिल्हा नाशिक। बापू रामचंद्र बोरसे यांचे भावंडे सुनील बोरसे व भाऊसाहेब बोरसे यांना बाप हिश्यातील जमिनीत वाटा न दिल्याने लहान भावांच्या कुटुंबाची उपासना होत असून जमिनीत वाटा मिळावा व ती जमीन कसू द्यावी या मागणीसाठी मोठ्या भावाच्या विरुद्ध लहान भाऊ साकोरा येथील हनुमान मंदिरात पत्नीसह आमरण उपोषणाला बसले आहेत। दिनांक 17 डिसेंबर रोजी सुरू झालेले आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुटले नाही। तहसीलदार उदय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक अनिल कातकाडे, जिप सदस्य रमेश बोरसे, माजी सरपंच उर्मिला निकम, माजी सरपंच अतुल पाटील यांनी उपोषणार्थींना भेट देऊन उपोषण सोडण्यासाठी प्रयत्न केले मात्र उपोषण सुटले नाही। सुवर्णा व उषा बोरसे या दोघी जावा देखील आमर उपोषणाकरता बसले आहेत। कारोळे बोरसे साकोरा तालुका नांदगाव जिल्हा नाशिक राहणार साकोरा यांची वडील पाडली जमीन आहे हे यांना भावांना कसू देत नाही लहान भाऊ आहे अहो मोठा आहे यांनी सरी जमीन हडप केलेली। एकत्र कुटुंब सुनील रामचंद्र बोरसे साकोरा तालुका नांदगाव जिल्हा नाशिक सख्या भावानं वडलोपातील मिळकतीमधून बेदखल केल्यामुळं आम्हाला हे उपोषणात बसण्याची वेळ आली आहे। त्याच्यामुळे आम्हाला आम्ही 17 तारखेपासून बसलो गुरुवार। बरं, तुमच्याकडे कोणी भेटीसाठी आलं शासकीय? हो, शासकीय अधिकारी पी आय साहेब आले होते पण त्यांनी आमची काही तेवढी दखल घेतली नाही। तहसीलदार साहेब आले होते आता ते म्हणे मी करतोय असं तुमच्या तुम्हाला न्याय देतोय। तहसीलदार स्वतः येऊन गेले का? हो। किती वाजता? तहसीलदार साहेब आता तरी 10 वाजता आज येऊन गेले। आज येऊन गेले। माझे नाव भाऊसाहेब रामचंद्र बोरसे राहणार साकोरा तालुका नांदगाव जिल्हा नाशिक। वडिलोपार्जित संपत्तीमध्ये आमचा मोठा भाऊ आम्हाला जमीन कसू देत नाही आमच्यावर दांडे कुऱ्हाडी काढतो आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही हे उपोषणास बसलो आहे। करणार सुनील बोरसे तालुका नांदगाव जिल्हा नाशिक आम्ही उपोषणात बसलो का बरं बसलो आम्हाला शेती काहीच करू देत नाही जे नाही तो म्हणतो माझी भाऊसाहेब बोरसे राहणार साकोरा तालुका नांदगाव जिल्हा नाशिक आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही आम्हाला तोच व्यवसाय आहे ही आमची मागणी आहे आम्हाला उपोषणात बसण्यास कारण की आम्हाला व्यवसाय दुसरा काहीच करता येणार नाही त्या व्यवसायाशिवाय आम्हाला पर्याय नाही। हा काका आले ते मीडिया वाले तुम्ही ये तुमचं बाबांनी तू आहे ते बघते मला। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।